मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कुष्ठरोग हा इतर रोगांपेक्षा थोडा वेगळा असला तरी योग्य उपाययोजना केल्यास हा रोग बरा करणे शक्य आहे. यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. 2021 पनवेल तालुक्यात आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत 178 कुष्ठरुग्ण आढळले असून यातील 91 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 64 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी सुनील नखाते यांनी दिली आहे. 2020 तालुक्यात 187 कुष्ठरुग्ण सापडले होते. त्याचे प्रमाण कमी होऊन 2021 178 कुष्ठरुग्ण आढळले आहेत. कुष्ठरोग निर्मूलनाबाबत जनतेमध्ये जनजागृती झाल्यामुळे जनतेचा कुष्ठरोग व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. खारघरमधील हिरानंदानी सिग्नल परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. हा परिसर अतिशय रहदारीचा मार्ग म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून वाहन चालकांना या खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या कामासंदर्भात नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी पाठपुरावा केला असून त्यासाठी अनेक विनंती अर्ज आणि प्रत्यक्ष सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून सिडको अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी हे काम करून घेतलं आहे. याबद्दल नागरिकांनी आणि वाहन चालकांनी नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांचे आभार मानले. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ड च्या सभापती ॲडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानिमित्त नवीन पनवेल येथील केया बाठिया शाळेत मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं असून या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत ॲडव्होकेट वृषाली वाघमारे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, महापौर डॉक्टर कविता चौतमल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वांगणी येथील शासकीय आश्रमशाळेत हेल्प फाउंडेशन सामाजिक संस्थेने मोतीलाल ओसवाल फाउंडेशन यांच्या सहकार्याने शैक्षणिक उन्हाळी शिबिराचा समारोप कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान चाइल्ड हेल्प फाउंडेशन प्रमुख मीना लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक छळाविरोधात बोलण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी पॉश आणि पॉक्सो ही सत्रे आयोजित केली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वाईट आणि चांगल्या स्पर्शाची जाणीव करून देण्यात आली. या शिबिराचा 8वी ते 10वीपर्यंतच्या 159 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. अलिबाग वैकल्पिक वाद निवारण केंद्राची नूतन इमारतीचं काम पूर्ण झालं आहे. या इमारतीचा उद्घाटन सोहळा रविवारी जिल्हा आणि सत्र न्यायालय येथील न्याय सेवा सदन येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या इमारतीच्या कोनशिलाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते झालं. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे कार्य प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहोचवा असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमावेळी केलं. उत्तर रायगडमधील भटके विमुक्त आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. या कार्यक्रमाला भाजप भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सुहासिनी केकाणे, जिल्हा संयोजिका विद्या तामखडे यांच्यासह पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या. महाड तालुक्यातील खुरम बिरादार, शोएब पठाण आणि मुग्धा मोरे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. 11 दिवसांच्या संघर्षानंतर रविवारी हे तीनही विद्यार्थी महाड येथे सुखरूप परतले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे युद्धभूमीतील अनुभव सांगितले. तसेच मायदेशी आणल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोदी सरकारचे धन्यवाद मानले. निसाळ नियोजनात आणि गोंधळाच्या वातावरणात रायगड जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या रायगड भूषण पुरस्कार वितरण समारंभ अलिबाग येथे रविवारी झाला. यंदा तब्बल 257 जणांची निवड करण्यात आली होती. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला.
एकावेळी 5 जणांची नावे पुकारून पुरस्कार वितरण केलं जात होतं. ढिसाळ नियोजनामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पुरस्काराचं वितरण होत असल्याने प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यामुळे अदिती तटकरे यांना रायगड भूषण पुरस्काराचं वितरण प्रत्येक वर्षी करावे, मात्र त्यांची संख्या मर्यादित ठेवावी अशा शब्दात आयोजकांना सल्ला द्यावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यामध्ये महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, गरवारे ते आनंदनगर मेट्रोचे उद्घाटन आणि ई बस सेवेचे उद्घाटन रविवारी झाले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला. काँग्रेस सरकारच्या काळात भूमिपूजन होत होते, पण तो प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे, त्यामुळे वेळेवर प्रकल्प पूर्ण होऊ शकतो हे मेट्रोने दाखवून दिलं असल्याचं सांगून त्यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. या सोहळ्याला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्रीवर्धन दिव्यागर मार्गावरील कोंडिवली गावाजवळ जुनाट पुलाचे अर्धवट बांधकाम ठेवले असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जुन्या पुलाचे जीर्ण झालेले आतील भाग तसेच ठेवून त्यावर जॅकेट वॉल बांधून जुन्या पुलाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. डोंगर आणि शेतीमधील पावसाचं पाणी जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या जुन्या जीर्ण झालेल्या पुलाची नव्याने बांधणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 40 ते 42 लाख रुपयांचा ठेका काढण्यात आला आहे. सध्या जुन्या पुलावर जॅकेट वॉल बांधण्याचं काम सुरू आहे. बांधकामासाठी रेती उपलब्ध नसल्याने शासकीय कामासाठी क्रश हँड खडी वापरण्यात शासनाने परवानगी दिली आहे, मात्र या ठिकाणी सर्रास गिरीटचा वापर केला जात असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत. जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या अल्टा लॅबोरेटरीज कारखान्यातील एका प्लांटमध्ये रविवारी सकाळी आग लागली. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यश आलं असलं तरी या दुर्घटनेत 2 कामगार गंभीर जखमी झालेत. एका कामगाराला मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान खालापूरचे तहसीलदार आयुक्त तंबोळी, पोलीस उपअधीक्षक संजय शुक्ला, खोपोली पोलीस अधीक्षक शिरीष पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सुरेश अलकुंटे सर यांनी शिक्षण दानाचे कार्य एका सामाजिक भावनेतून केलं असल्याचं गौरवोद्गार पेण नगर परिषदेच्या शिक्षण विभाग अधिकारी संगीता माने यांनी काढले. पेण नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 8 मुख्याध्यापक सुरेश मसू अलकुंटे यांचा निरोप समारंभ उर्दू शाळेत नुकताच झाला. या कार्यक्रमाला पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, प्रशासन अधिकारी संगीत माने, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडी प्रमुख जयश्री म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. निरोप समारंभात सुरेश अलकुंटे यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. गेल्या 11 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. युक्रेनवर रशियाचे हल्ले अजूनही सुरूच असल्याने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले असून युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये अडकलेल्या 200 अधिक विद्यार्थ्यांना घेऊन विमान दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहे. मायदेशात परतल्यावर विद्यार्थ्यांनी कीव्हमध्ये आलेले भयंकर अनुभव सांगितले. स्वर्गीय संजय भोपी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त भोपी कुटुंबियांतर्फे रविवारी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांना माजी खासदार लोकनेते रामजी ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत संजय भोपी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, उपमहापौर सीताताई पाटील यांच्यासह प्रभाग समिती सभापती, नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते. सक्षम पिढी घडवण्यासाठी लक्ष समोर असून मानवता फाउंडेशनने निरोगी ज्ञानी बालपण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ शनिवारी चाफेवाडी आणि फणसवाडी या आदिवासी पाड्यांपासून झाला. PIL मुंबई प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान आदिवासी पाड्यांवरील मुलांना अन्नदा पोषण पोटली, शैक्षणिक किट, ब्लँकेट्स आणि खाऊंचं वाटप करण्यात आलं. यावेळी PILच्या तृप्ती कुंदर, स्नेहा सांगळे, अथांश सांगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.